मॉर्निंग स्टूडेंट्स, जनरल साइंस सामान्य विज्ञान इयत्ता सातवी, गति बल व कार्य, मोशन फोर्स एंड वर्क। मागील भागामध्ये आपण गति बल व कार्य यामध्ये अंतर, विस्थापन, चाल व वेग या विषयी माहिती घेतलेली आहे। अंतर म्हणजे काय? द लेंथ ऑफ द रूट ट्रॅव्हर्स बाय अ मूव्हिंग बॉडी इररिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन इज कॉल्ड डिस्टन्स। तर विस्थापन, गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन। द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अ मूव्हिंग बॉडी इन वन डायरेक्शन फ्रॉम ओरिजिनल पॉइंट टू फायनल पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट। डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, वेअर ॲज डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी। आणि वेग म्हणजेच एखाद्या विशिष्ट दिशेतील चाल होय। वेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट इन अ स्पेसिफिक डायरेक्शन इन युनिट टाईम। आपण येणार आहोत पुढच्या भागाकडे, चाल। चाल म्हणजेच अंतर छेद वेळ, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। आणि वेग म्हणजे काय? तर विस्थापन छेद वेळ, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम। नाउ जस्ट नाउ वी हॅव सीन दॅट डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट रिक्वायर्स only magnitude and not direction, but displacement it requires both magnitude and direction. So velocity is a vector quantity. The unit of speed or velocity is written as meter per second. Now next, त्वरण, एक्सिलरेशन। व्हॉट इज एक्सिलरेशन अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एक्सिलरेशन, फोर्स अँड वर्क? त्वरण, बल आणि कार्य याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत। यांच्यामध्ये असणारा संबंध आपण अभ्यासणार आहोत। सो त्वरण, त्वरण म्हणजे काय? नाउ वेग आपण बघितलं, वेलॉसिटी, एकक कालावधीत विशिष्ट दिशेने वस्तूने कापलेले अंतर म्हणजेच काय आहे? वेग। डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अ बॉडी इन अ स्पेसिफिक डायरेक्शन इन युनिट टाइम इट इज द व्हेलॉसिटी। नाउ व्हेलॉसिटी विल बी इक्वल टू डिस्प्लेसमेंट दॅट इज विस्थापन अपॉन टाइम required for the displacement, laglela vel. So what is acceleration? Twaran manje kay? Tar vega madhil badalacha dar manje twaran. Acceleration is the rate of change of velocity. Acceleration is the rate of change of velocity. Ata baga, मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, ए पासून बी, बी पासून स्कूल बस जी जात होती, ए पासून बी, बी पासून सी, सी पासून डी। सो द बस कवर्ड द डिस्टन्स ए बी ॲट द वेलॉसिटी 60 किलोमीटर पर अवर, बी सी 30 किलोमीटर पर अवर अँड सी डी ॲट 40 किलोमीटर पर अवर। मीन्स वॉट? द वेलॉसिटी फॉर द डिस्टन्स सी डी it is how much? 40 is greater than the velocity for the distance BC. So the number of seconds required for the change in velocity to take place, the change in velocity per second can be reduced. म्हणजेच काय झालं? तर वेगातील बदल जो झाला हा किती सेकंदामध्ये होतो त्यावरून प्रति सेकंदामध्ये होणारा बदल आपण, वेगामधील बदल आपण काढला।
काय केलेला आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घेतलेला. पहिल्या वेळेला 10 मिनिट्स लागलेले, दुसऱ्या वेळेला 20 मिनिट्स अँड सी टू डी इट विल टेक 30 मिनिट्स. तर प्रत्येक वेळेला जसा वेळ बदलला तसा वेगातील काय झाला बदल आपल्याला आढळून आला. सो व्हॉट इज एक्सिलरेशन? सो दिस इज एक्सिलरेशन, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी अँड इट ऑकर्स ड्यू टू व्हॉट टाइम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. सो त्वरण म्हणजेच काय? तर वेगातील बदल भागिले लागलेला वेळ. एक्सिलरेशन इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम टेकन फॉर द चेंज. त्वरण म्हणजे आपण बघितलं की वेगातील बदल भागिले लागलेला वेळ. व्हॉट इज एक्सिलरेशन? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम टेकन फॉर चेंज. लेट्स सी हाउ इट इज हॅपन्स. नाउ सपोज देअर इज अ कार, इट इज गोइंग फ्रॉम पॉइंट ए टू बी. सो दिस इज द स्पीड अँड फ्रॉम बी टू सी. नाउ ही हॅज इन्क्रीज हिज स्पीड. सो ही द ड्रायव्हर युजेस द ऍक्सिलरेटर अँड ही हॅज इन्क्रीज द वेलॉसिटी ऑफ द कार. नाउ सी हियर, ए टू बी द वेलॉसिटी इज 14 किलोमीटर पर अवर, वेअर ॲज फ्रॉम बी टू सी द वेलॉसिटी विल बी 50 किलोमीटर पर अवर. ओके, नाउ द टोटल टाइम फॉर गोइंग ए टू सी इट विल टेक 5 सेकंड. ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतोय? 5 सेकंद इतका वेळ लागतोय. आता आपल्याला या ठिकाणी त्वरण काढायचे, एक्सिलरेशन काढायचे. एक्सिलरेशन मीन्स व्हॉट? चेंज इन वेलॉसिटी. नाउ स्टार्टिंग द वेलॉसिटी इज 14 किलोमीटर पर अवर अँड आफ्टरवर्ड इट बिकम 50 किलोमीटर पर अवर. सो एक्सिलरेशन विल बी इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी. चेंज इन वेलॉसिटी मीन्स व्हॉट? सो फायनल वेलॉसिटी मायनस ओरिजिनल वेलॉसिटी अपॉन टाइम. सो दॅट विल बी इक्वल टू 50 मायनस 14 अपॉन 5 सेकंड. ओके, नाउ सी हियर, 50 मायनस 14 इज 36 अँड इट इज किलोमीटर पर अवर अपॉन 5 सेकंड. Now this 36 kilometer per hour means how much? So this 36 kilometer into meter, so 36,000 upon 1 hour is equal to 3600 second, because 1 hour ek tasache 60 minute 60 second and 60 minutes and again 1 minute is equal to 60 second. Okay, so therefore total 1 hour is equal to 3600 second. So 36,000 upon this 3600 second into this 5 second. Okay, now we will cancel this. 36 ones are 36, 0, 5 ones are 5, 5 twos are 10. That will be equal to how much? 2 we have converted into meter upon second. So 2 meter upon this second into second, that is second into second. There, dear students, see here, त्वरण बरोबर काय आलं आपलं? 2 मीटर अपॉन सेकंड इंटू सेकंड, दॅट इज एक्सिलरेशन इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि म्हणूनच त्वरणाचं एकक जे आहे, युनिट ऑफ एक्सिलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड, डू यू अंडरस्टँड? सो व्हॉट इज द युनिट ऑफ एक्सिलरेशन? मीटर पर सेकंड स्क्वेअर.
So, what is acceleration? Acceleration means change in velocity. Now, change in velocity means what? Change in speed, change in direction. जर वळण आलं आणि गाडी वळत असेल तर डायरेक्शन चेंज होते, त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं, एक्सलरेशन चेंज होतं. अँड चेंज इन बोथ, दॅट इज स्पीड अँड डायरेक्शन, म्हणजे वळण आल्यानंतर स्पीड पण कमी करावा लागतो आणि डायरेक्शन पण चेंज होते. सो व्हॉट इज एक्सलरेशन? सो एक्सलरेशन हॅज इट्स ओन युनिट्स ऑफ मेजरमेंट अँड एक्सलरेशन इज द चेंज इन वेलॉसिटी. The acceleration is measured in meter per second square. See here, acceleration, change in velocity upon time taken for change. So speed, direction, both are important. Baga? काय होतंय, दिशा बदलली. दिशा बदलल्यामुळे काय झाला, वेगही बदलतो, म्हणजेच त्या ठिकाणी त्वरण घडून येते. When direction changes, the velocity also changes. See here, he is going this direction, but when he changes his direction, velocity also changes, means acceleration takes place. See, now when the children are playing, see here, दुसऱ्या मुलाने त्याला बॉलला किक मारल्यानंतर त्या चेंडूची दिशा बदलते. दिशा बदलल्यामुळे त्या चेंडूच्या वेगातही बदल होतो, म्हणजेच त्वरण घडून येते. ओके, सो व्हेन द बॉल इज हिट ऑन वन साइड, इट चेंजेस डायरेक्शन अँड कीप्स ऑन गोईंग. Here, now this, when the ball changes direction, is it automatically changes its direction? No. आपोआप बदल होतोय का त्या चेंडूच्या दिशेमध्ये, म्हणजे चेंडू ज्या दिशेने जातो त्याच्या दिशेमध्ये ऑटोमॅटिकली बदल होत नाही, तसंच त्याच्या वेगातही ऑटोमॅटिकली बदल होत नाही. So, why it happens? Why this change take place? Because the ball or the car comes into contact with something external to it. म्हणजे काय होतंय? त्या चेंडूचा बाहेरील कशाशी तरी संपर्क आल्याने त्या चेंडूची दिशा बदलली. त्याला किक मारल्यामुळे त्या बॉलची दिशा बदलली. सो त्वरण घडविणारी जी काही आंतरक्रिया आहे तिला बल असे म्हणतात. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ऍक्सिलरेशन इज कॉल्ड फोर्स. सो हियर दिस बॉल इज इन कॉन्टॅक्ट विथ दिस वॉल अँड दॅट्स वाय इट इज कमिंग बॅकवर्ड. सो दिस इज अ इंटरॅक्शन, ही एक आंतरक्रिया आहे. आणि व्हॉट इज दॅट? इट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. So, force and acceleration. तर अशा प्रकारे बल आणि त्वरणाचा काय संबंध आहे ते आपण बघणार आहोत. बघा, तुम्ही कॅरमचा गेम खेळला असाल. जेव्हा स्ट्रायकरने त्या सोंगटीला ढकललं जातं त्यावेळी ती सोंगटी ऑटोमॅटिकली पुढे जाते. आता या ठिकाणी काय होतं, घर्षण बल आहे. कॅरम बोर्डवर पावडर टाकून सोंगटी काय केलं तर घर्षण त्यातलं कमी केलं जातं आणि त्यामुळे घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग जो आहे कमी होतो आणि सोंगटी थांबते. जर पावडर टाकली आपण, म्हणजेच घर्षण कमी केलं, तर सोंगटी पुढे पुढे जात राहणार आहे. तर एखाद्या गतिमान वस्तूवर बघा, या ठिकाणी ही वस्तू पुढे, बॉल पुढे जातोय. या ठिकाणी सपाट पृष्ठभाग आहे, कोणतंही घर्षण बल कार्य करत नसेल. इफ इट इज अ प्लेन सरफेस, मीन्स देअर इज नो फ्रिक्शन
on that surface, and that time that object goes on moving. If the friction is not there, that object keep on moving with a constant velocity. एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एक सारख्या वेगाने चालत राहील. आता व्हॉट इज फोर्स, आपण बघितलं की या ठिकाणी बल लावावं लागतं, आपल्याला एक इंटरॅक्शन त्या ठिकाणी होते आणि आंतरक्रिया होते, तिला आपण बल म्हणतो. मग बल म्हणजे काय? तर अचल वस्तू गतिमान करण्यासाठी त्या बॉल आहे, त्या बॉलला जर आपल्याला पुढे ढकलायचं असेल म्हणजेच त्याला गतिमान करायचं असेल, किंवा एखादी सरळ रेषेत जाणारी गाडी आहे तिची दिशा बदलायची आहे, तर आपल्याला बलाचा वापर करावा लागतो. अ फोर्स इज अन ऍक्शन दॅट चेंजेस ऑर मेंटेन्स द मोशन ऑफ अ बॉडी ऑर अन ऑब्जेक्ट. सो पुश, अ फोर्स दॅट मूव्ज अन ऑब्जेक्ट अवे फ्रॉम अनदर ऑब्जेक्ट, अँड पुल, a force that moves an object closer to another object. So force means a push or a pull. What is force? Push or a pull. Ata force is a vector quantity. Force has a value. Kaay ahe tyala? Pariman ahe. Balala pariman asto, and a direction. आपण एखादी वस्तू काहीतरी जोर लावून पुढे ढकलतो आणि एखाद्या दिशेने ढकलतो, त्याच दिशेने ती वस्तू पुढे जाते. ओके, या ठिकाणी एक विशिष्ट दिशा आहे, बघा याच दिशेने ती वस्तू पुढे जाणार आहे. आपण या ठिकाणी ढकललं तर ती याच ठिकाणाने पुढे जाणार आहे. सो डायरेक्शन इज देअर अँड व्हॅल्यू. सो फोर्स हॅज अ व्हॅल्यू अँड डायरेक्शन. बलाला परिमाण व दिशा असते आणि म्हणून बल ही सो वन न्यूटन इज द फोर्स नीडेड टू एक्सलरेट 1 kg ऑफ मास ऍट द रेट ऑफ 1 m पर सेकंड स्क्वेअर इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स, दिस इज इम्पॉर्टंट. तर 1 kg वस्तुमान 1 m प्रति सेकंड वर्ग इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 N बल असे म्हणतात. 1 N इज इक्वल टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर बल म्हणजे काय हे आपण बघितलं. What is force? And a body is accelerated due to this force. So 1 N is equal to 1 kg meter per second square. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण सर आयझॅक न्यूटन तसंच फोर्स डिस्प्लेसमेंट आणि अँड वर्क यांच्यामध्ये काय संबंध आहे याबाबत माहिती घेणार आहोत.